एखादी गोष्ट एखाद्या स्त्री जर करत असेल, एखादी महिला करत असेल आणि एखाद्या पुरुषाने सांगितलं की हा ना हा ही असं आहे, हिचा प्रॉब्लेम आहे, त्या पुरुषाला सपोर्ट करायला 100 पुरुष असतात. मग ती महिला योग्य आहे, अयोग्य आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे, काही देणं घेणं नसतं. पण तेच एखाद्या महिलेने स्टेटमेंट केलं तर तिला विरोध करणाऱ्या महिलाच असतात. म्हणजे तिच्या बाजूने भांडणारी किंवा बोलणारी एकही बाई अशी मला व्यक्ती नसते की तुम्ही हे का बोलताय, तुम्हाला काय अनुभव आहे का, तुम्हाला असं नाही. आम्हाला काय अनुभव नाही आहे, पण आम्ही कशासाठी, म्हणजे हे सध्या इंडस्ट्रीत खूप चाललंय. आजकाल मला वाटतं सुपारी घेणे हा एक प्रकार फार झालेला आहे. चित्रपटात जेवढे पैसे त्यांना मिळत नाही तेवढे पैसे सुपारी घेऊन मिळतात. आता जसं तू म्हणाली तसं, मी एकदा अमेरिकेत गेले होते, एका पार्टी होती, सगळे महाराष्ट्रीयन लोक होते, तिथे आपली मराठी हिरोईन होती, तर एक तिच्या बरोबर 5 मिनिट डान्स करण्यासाठी 50,000 रुपये घेते. ती प्रत्येकांबरोबर डान्स करत होती, जितक्या जणांवर तिने डान्स केला, आधी सांगितलं होतं ज्यांना तिच्यावर डान्स करायचे त्यांनी 50,000 द्यायचे. म्हणजे हे फक्त इथेच नाही, हे US मध्ये सुद्धा ती आपली मराठी हिरोईन हे करत होती. खरे ती बघितल्यानंतर मग मन थोडं विषण होतं, म्हणजे कुठे चालले मराठी इंडस्ट्री. त्यांना जर चित्रपटात भरपूर कदाचित पैसे मिळाले असते तर कदाचित ते केलं नसतं, पण मराठी अख्खा चित्रपटच जिकडे 2 आणि 3 कोटी मध्ये बनतोय, तिथे बिचारा निर्माता काय काय कोणाकोणाला देणार बघणार ना. पण या सगळ्या गोष्टी मला माहित नाही, ह्या थांबणार तर नाहीच आहेत, या पुढे खूप वाढतील. आणि त्यानंतर मग ते फ्रस्ट्रेशन, मग सुसाईड आणि मग या सगळ्या गोष्टी होतात ज्या आता सुरू झाल्यात. टॉप स्टार आज स्वतःला लटकवून घेतो, एवढं काय डिप्रेशन की तुम्ही जीव देताय, एवढं काय सगळं की असं. म्हणजे मला एक प्रश्न असा विचारला होता की तू आयुष्यातले इतका सगळा प्रवास केल्यानंतर तुला असं कधी स्टेज वाटली का की तू स्वतःला संपवावं? म्हटलं मला असं कधीच नाही वाटलं, कारण मला असं वाटतं की जीवन रोज मिळतं, मरण एकदाच येतं. मग का आपण दुसऱ्या दिवशी ट्राय करू नये, दुसरा दिवस येतो. प्रयत्न मी नेहमी करते. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तुला मी सांगते की एखादी गोष्ट एखाद्या स्त्री जर करत असेल, एखादी महिला करत असेल आणि एखाद्या पुरुषाने सांगितलं की हा ना हा ही असं आहे, हिचा प्रॉब्लेम आहे, त्या पुरुषाला सपोर्ट करायला 100 पुरुष असतात. मग ती महिला योग्य आहे, अयोग्य आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे, काही देणं घेणं नसतं. पण तेच एखाद्या महिलेने स्टेटमेंट केलं तर तिला विरोध करणाऱ्या महिलाच असतात. म्हणजे तिच्या बाजूने भांडणारी किंवा बोलणारी एकही बाई अशी मला व्यक्ती नसते की तुम्ही हे का बोलताय, तुम्हाला काय अनुभव आहे का, तुम्हाला असं काय नाही. आम्हाला काय अनुभव नाही आहे, पण आम्ही कुठून कशासाठी, म्हणजे हे सध्या इंडस्ट्रीत खूप चाललंय. आणि ते ग्रुपिझम जे हल्ली चाललंय त्याच्याविषयी काय सांग. सिरियल एखाद्या चॅनलवरती केलं, दुसरं प्रोडक्शन हाऊस तिथे जाऊच शकत नाही, त्यांना एंट्रीज नाही. ठराविक एक 5-6 प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांच्याच सिरियल दाखवल्या जात नाही, कारण किंवा त्यांना हायर केलं जातं, आमच्यासाठी तुम्ही सिरियल बनवा, आमच्यासाठी तुम्ही चित्रपट बनवा. एक तर तुला मी खरं सांगू का, जे पॅशनने काम करणारी लोक आहेत ना, त्यांना ते जाऊच शकत नाही पहिलं तर. पण प्रत्येक एपिसोड मध्ये तुमचे कट ठेवा, किती काही बोलू दे, किती काही करू दे, पण हे खरंच आहे. नाही तर त्याच माणसाला तुम्ही 100 कामं का देताय? नवीन नवीन आयडियाज नाही आहेत का? नवीन नवीन लोक येत नाहीत का? माझा चित्रपट होता वादळवारे सुटलं आणि तो चित्रपट चॅनलला विकावा म्हणून गेले आणि तिथे एक यंग मुलगा बसला होता, एक मला वाटतं 25 वर्षाचा मुलगा होता. तो आला आणि मग मी त्याला सांगितलं असं असं माझे अमके अलकाताई आहे, अमके तमके हा चित्रपट ए ग्रेड मिळालाय मला, सगळं त्याला सांगितलं. आता ह्याचे मला राईट्स विकायचे तर मी प्रयत्न करते, तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सांगा. आणि काय मला खरं असं म्हणायचं होतं की काय पैसे बी जे द्यायला लागणार असतील तर मी तयार आहे. एक स्त्री असताना मी असं स्पष्ट त्यांच्यासोबत नाही बोलू. मुलगा इतका यंग मुलगा होता 25-30 वर्षाचा, त्याला मी कसं म्हणा काय तुम्ही किती पैसे घ्या माझ्या सिनेमाचे द्यायचे. पण हे ऐकलं होतं की हे सगळं चालतं, सगळ्या चॅनलला पैसे द्यावे लागतात, त्याच्याशिवाय काम होत नाहीत, मिडल मॅन कोणतरी असतोच तो. आता ही सुरुवात झाली होती, माझी पहिली का दुसरीच मीटिंग होती, त्यामुळे म्हटलं तो मुलगा म्हणायला लागला, त्याचं पण नाव सांगणार आहे मी, की अमृताजी तुम्ही आता बोलताय ठीक आहे, मी सांगू का मी प्रामाणिकपणे काम करतो,
मला चॅनल भरपूर सॅलरी देते. मी सध्या पेईंग गेस्ट म्हणून राहतो, मी पुण्याच आहे. माझी पण खूप इच्छा आहे मी शिवाजी पार्कला फ्लॅट घ्यावा, पण मला ना असे पैसे नकोय. मी पैसे कमवेन आणि मी शिवाजी पार्कला फ्लॅट घेईन. आणि दुसरं, मला तुमच्याबद्दल इतका रिस्पेक्ट आहे, मी कॉलेजमध्ये असल्यापासून तुम्हाला, कारण मी टीव्ही टीव्हीवर बरोबर बरोबर मी कॉलेजमध्ये असल्यापासून म्हणे तुम्हाला बघतो. मी आणि आमचा मित्र, आम्ही तुमचे इतके फॅन होतो, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आम्ही, आज सगळं तो ऐकत असेल किंवा कोणीतरी त्याला सांगेल, त्याचंही नाव मी सांगणार आहे, तर कॉलेज कट्ट्यावर बसून म्हणा आम्ही इतकं बोलायचं, अरे आज अमृता राव यायला पाहिजे ना असं. म्हणजे ते माझी खरोखर इतक्या ह्याने तो बोलत होता सर्व, मला खूप. पण तुम्ही आज बोललात ना, मला फार वाईट वाटलं तो म्हणाला, आणि मला असं नको, आणि तुमचं काम मी करणारच आहे, त्याच्यासाठी मला पैसे नको. इतका छान चित्रपट झालेला आहे, ऐकलंय मी त्याच्याबद्दल, काम करणारच आहे, पण मला हे असे पैसे नको. एक यंग मुलगा मला असं सांगतोय, आणि खरंच मला, आणि तो मुलगा म्हणजे आज सोनी चॅनलचा हेड आहे, अमित फाळके. ओ, आता अमित फाळकेचं नाव तर सगळ्यांना माहिती आहे, पण हा किस्सा आहे, आणि जर कोणी अमितचा मित्र हे ऐकत असेल तर, आणि हा किस्सा मी सगळ्यांना मुद्दाम सांगते की आयुष्यात अशी प्रामाणिक माणसं सुद्धा असतात, त्या चॅनलवरती प्रामाणिक माणसं सुद्धा असतात. आणि आज तो मुलगा खरोखर स्वतःच्या हिमतीवरती कुठल्या कुठे पोचेल, क्वचित कधीतरी आम्ही भेटतो, कधीतरी कुठल्या तरी फंक्शन मध्ये वगैरे भेटतो, पण हे त्याला मी आजपर्यंत सांगितलं नाहीये, पण माझ्या प्रोग्राम मधून आज मी हे सांगते की मला हा अनुभव आला होता. आज तू सगळ्यांना बोलत करते, हे एका अर्थाने चांगलं आहे, कारण कोणीतरी बोललं तर समोरच्या माणसाला त्यातनं काहीतरी घेता येईल. आज मी कास्टिंग काउच किंवा ह्या सगळ्या गोष्टीचे मी अनुभव सांगितले किंवा काय, ह्याचा अर्थ हे सांगायला नाही की आमची इंडस्ट्री किती कमी आहे. अशा टाईपचे लोक आपल्याला प्रत्येक लेवलला मिळतात, प्रत्येक ठिकाणी आहेत. इंडस्ट्रीतच अशी माणसं नाही आहे, आज तुझ्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये. एक्झॅक्टली, सांगायचा उद्देश असा की अशा टाईपचे लोक आपल्याकडे सगळे असतात. आपलं एम, आपलं ध्येय सोडू नका, चुकीचं वागू नका, आणि आपल्याला मार्ग आहे. तुम्हाला काम या एखादी तरी व्यक्ती अशी अगदी अगदी सज्जन भेटू शकते की तुम्हाला तुमचे टॅलेंट ओळखून काम देते. आणि सगळ्यांनाच काय आहे, अगं एक तुला सांगते ना, मी इतकी सुंदर मुलगी आली होती, इतकी सुंदर मुलगी आली होती, पण शेवटी सौंदर्य म्हणजे ऍक्टिंग नाही ना. हो, मग तिला त्या ह्याच्यामध्ये रिजेक्ट केलं बिकॉज ऑफ ती डायलॉग्सच बोलू शकत नव्हती. तर तेही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण ज्या फील्डमध्ये जातो त्याचा अभ्यास करून गेला पाहिजे. आपल्याला काहीतरी उगाच काहीतरी मी सुंदर आहे म्हणून, आता तू सुंदर होती पण नॉनस्टॉप तेव्हा बोलणं, पण काहीतरी मेंदू पाहिजे ना ग. आता तू मगाशी बोलता बोलता बोलली की इतके बडबड करणारे कॅमेरा समोर, कॅमेरा ऑन झाला की बोलतच नाही, बोलतच नाही, मग त्यांना बोलतं कसं करायचं, आपला मेंदू चालवून आपण हे करायचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच ना ग. म्हणजे सौंदर्य, बुद्धिमत्ता ह्या सगळ्याच आल्या ना. जसं पेंटिंग, ड्रॉइंग, जशा कला आहे तसं ऍक्टिंग ही सुद्धा एक कला आहे, ही सगळ्यांना जमेलच असं ना. एक्झॅक्टली. आणि एखादा व्यक्ती अतिशय बुद्धिमान आहे म्हणून सुद्धा तो आर्टिस्ट असेल असं म्हणता येत नाही, तो ऍक्टिंग करेल असं नाही. आणि आता मला सांग, आता कॉन्सेप्ट बदललाय बघ. आता तू सगळे हिरो बघ, कोणी घारे गोरे तुला दिसत नाही. आज आपल्याला राजकुमार राव दिसतो, आज आपल्याला मनोज वाजपेयी दिसतो, आज कारण लोक, सर्वसामान्य लोक आज कनेक्ट करायला लागले आपल्याला त्या कॅरेक्टर्स मध्ये, आणि काय म्हणून ते चालले जातात. कॉर्पोरेट मध्ये आज तुम्ही किती काय केलं ते चकचक चकचकपणा फार कमीच होतो. आज बघ ना, तू कुठलेही सिनेमे जे चालले आहेत जास्त, त्याचं बॅकग्राऊंड बघ, ते आपल्या सर्वसामान्य लोकांशी, त्यांच्या बुद्धिमत्तेशी, त्यांच्या सगळ्या गोष्टीशी कनेक्टेड आहेत. तर ते कनेक्शन आपलं कुठेतरी हरवलंय असं मला नेहमी वाटतं. आता त्या दृष्टीने तू काय विशेष, कारण तू आज इंडस्ट्रीसाठी खूप करते, बॅकस्टेज आर्टिस्टसाठी खूप करतेस त्यांच्यासाठी, तर याविषयी तुला अजून काय करावंसारखं वाटतं, किंवा तुझे काय पुढचे प्लॅन्स आहेत की त्यांना काय मदत करावी किंवा कशा तरी करता येईल, काहीतरी तुझे आयडिया असतील तर सांग, कोणी ऐकेल त्यांना जर खरोखर. मला ऐकताना ना खूप हळहळ वाटते याविषयी, खूप प्रेम आहे, आदर आहे मुळात. म्हणजे कुठलाही बॅकस्टेज आर्टिस्ट असू दे, त्याचं छोट्या छोट्या त्यांच्या रिक्वायरमेंट असतात. आज मला असं वाटतं की त्यांना स्वतःची घरं नाही आहेत, कारण 200-400-500 रुपये त्यांचं जेव्हा ते जाऊन ठोकणार सेट, तेव्हा त्यांना ते त्यांचे पैसे मिळणार. त्याच्यामध्ये वेळेवर मिळतात का त्यांचे नाटकाचे पैसे? पण वेळेवर नाही मिळत बऱ्याचदा, कारण कसं आहे, ऑडियन्सच नाही आहे नाटकाला. जेव्हा नाटकाला लोक येतील तेव्हा पैसे मिळतील, आणि तेव्हा प्रोड्युसर ते पाकिट भरेल आणि देईल. हा एक म्हणूनच आपण नाट्य महोत्सव आणि फिल्म
फेस्टिवल जे फ्री मध्ये भरवायचं त्याचं रिझनच हे होतं की लोकांनी या आमचे नाटकं बघा, कारण तो ऑडियन्स मिळेल. कारण शेवटी किती काही बघितलं, बोललो, बोंबललो, पण समोर लोक नसतील तर ते एक पॉसिबल नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की इतके दर वाढवलेले आहेत की जरी सर्वसामान्य माणसाने ठरवलं की आपल्याला नाटक बघायचं पण आहे, तरी एका वेळेला जाऊन चार फॅमिलीतले लोक पण 2000 रुपये खर्च करतील की नाही करतील हा एक वेगळा भाग. पण सगळी गणित कुठेतरी विस्कटलेली आहे. आणि गव्हर्नमेंट आणि काय आता ते सगळं आपण यांचे स्वतःचेच इतके लफडी आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला काय करणार हा एक क्वेश्चन मार्क. तर मला नेहमी असं वाटतंय बॅकस्टेज लोकांसाठी, म्हणजे सखाराम भावे की बरेचसे लोक आहेत ते, म्हणजे त्यांना मी अक्षरशः, म्हणजे तेव्हा मला 50 रुपये नाईट होती, त्याच्यातनं पण मी त्यांना पुलाव बिलाव नेऊन द्यायची. नाही तू खूपच काम केलंस या क्षेत्रात. फ्री मध्ये चित्रपट महोत्सव अरेंज करते हार्डली 25 किंवा 50 रुपये. कारण हो, कारण आपण जेव्हा पहिलं फ्री ठेवलं होतं तर कपल येऊन गप्पा मारून ज्यांना म्हणजे काय अर्थच नाही त्याला वाटला. अरे ते नाटकं ठेवली होती हार्डली 50 आणि 100 रुपयांमध्ये ठेवलं होतं. नॉट ओनली दॅट, त्या आर्टिस्टचे इंटरव्ह्यूज घ्यायचे, सिनेमातल्या आर्टिस्टचे इंटरव्ह्यूज घ्यायचे. 2 ते 3 दिवसाचा महोत्सव असायचा, 3-4 दिवसांचा. पण सगळे चित्रपट खूप लोकांना फ्री मध्ये बघायला मिळत होते किंवा 50 रुपयात सगळं बघायला मिळत होतं. ह्या सगळ्या गोष्टीनं अमृता मी कनेक्ट करण्यासाठी करत होते. म्हणजे मला असं वाटतं की ऑडियन्सनी कनेक्ट व्हायला पाहिजे, मैत्रिणींनी कनेक्ट व्हायला पाहिजे, फॅमिलीनी कनेक्ट व्हायला पाहिजे. कारण ह्या कनेक्शन आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहे. त्या पद्धतीने आपली इंडस्ट्री, म्हणजे त्यानंतर नाटकं सिनेमे खरंच चालायला लागले. म्हणजे आपण जे फेस्टिवलमध्ये 5 नाटकं निवडायचो ना, त्याच्यानंतर लोक यायला लागली. तू पण ज्युरीवर होती. बरं, ज्युरीवर तुम्ही लोक असताना कुठलाही पिक्चर कधीच घुसडवला गेला नाही. जेन्युइन आपले फिल्म निघायचे आणि तेच फिल्म, मला आठवतं 3 वर्ष तू होती, तेच फिल्मला नॅशनल अवॉर्डला पण तीच फिल्म होती. म्हणजे मटाला आणि 1.5 लाखाची बक्षीस आपण, कारण नुसतं प्रोड्युसरला बाहुली देऊन उपयोग असं नाही आहे, तर त्यांना फायनान्शियल मदत करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आश्रम बांधायचं डोक्यात आहे, कारण घर म्हणजे वृद्धाश्रम असं म्हणायचं. वृद्धाश्रम पण आपल्या वृद्धाश्रमच, पण ते आपल्या कलाकारांसाठी. कलाकार शेवटी एक वेगळा असतो ना गं, किती म्हातारं असेल किंवा किती काय असेल तरी आर्ट कधीच मरत नाही ना. बरोबर. तर त्यांच्या दृष्टीने मला आश्रम कसा, म्हणजे मी नवऱ्याला रिक्वेस्ट केली की मला तू जागा द्यायची आहेस, मला आश्रम बांधायचा आहे आणि ते मी कम्प्लीट करणार. आणि त्याच्यासाठी हे आपले कलाकार जे जुने पुण्याला बांधणार असेल सांग, जागा मी देईन. अरे वा तू, अरे वा. माझी 250-300 एकर जागा आहे पुण्याला, त्याचा थोडा भाग तुला देईन. तू खरंच जर आश्रम बांधणार असलीस तर बांध, आणि चालवायचं पण तू. ते मी तुला जमीन देईन आश्रम. जमीन तो जमीन वगैरे तो इश्यू, पण ते ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांचे इमोशन सांभाळणं, की ते कुठे इतके हर्ट झालेले असतात, त्यांना घरं नसतात, शेवटी शेवटी त्यांना कोण ओळखत नाही. कोण ओळखत कशाला, आपले सिनियर आर्टिस्ट पण त्यांना जाऊन हॅलो बोलत नाही. म्हणजे जी लोक इतके कधीतरी मोठे होते कलाकार, स्टार नव्हते, ते मोठे कलाकारच होते, त्यांना जाऊन तुम्ही हॅलो नाही म्हणू शकत. हा काय मोठा इगो. बरं, माझ्यासारखी मुलगी बॅकग्राऊंड मधनं जी आली आहे ती एक अवॉर्ड करते, किंवा ती काहीतरी इंडस्ट्रीसाठी करते, किंवा ती काहीतरी धडपडते, मी करायचा प्रयत्न करते. मी असं नाही म्हणत मी पूर्ण काहीतरी सॉलिडच असं नाही, मी माझ्या पद्धतीने करायचं. तरी यांचे इगो दुखावले जातात, त्यांना राग येतो या गोष्टीचा की ही मुलगी कसं करू शकते, हिचे तर खायचे प्यायचे पण वांदे होते. हाही प्रॉब्लेम आहे सध्या. तर काय बोलणार सांग. आता तू इतके अवॉर्ड फंक्शन्स करते, आता मला एक खंत येते, मी तुला सांगते. जीवन गौरव पुरस्कार हा वयाच्या 80 आणि 90 वर्षेच का देतेस, म्हणजे तू ने सगळ्यांनाच म्हणते ऍक्च्युली का दिला जातो. ते बिचारे एक पाय स्मशानात आणि एक पाय असे ज्यांना चालताही येत नाही, एकदम हे करतात, 10 जण त्यांना घेऊन जातात किंवा त्यांच्या घरात जाऊन तुम्ही देतात. म्हणजे त्यांच्या कामाची दखल 80 नंतर 90 नंतरच घ्यायची असं आहे का? एखादा 45 आणि 50 वर्षाच्या वयाला आपण जीवनगौरव पुरस्कार मिळू शकतो. मी आता आपण जेवढे जीवनगौरव दिले ना, म्हणजे स्मिता तळवळकर किंवा विजय चव्हाण, म्हणजे ते काय फार मोठे नव्हते, पण त्यांची आजारी होते ते, म्हणून त्यावेळेला आपण त्यांना दिलं. आणि लेट अशाच, म्हणजे 70 मध्ये का, तर ही लोकांना
इतकं वेगळं ढकललेलं असतं ना, 40-45 मध्ये काम करणारी लोक समोर असतात, त्यांना जीवनगौरव दिला तरी त्याची केअर नसते, तुमची डेट काय, आम्ही यायचं का, मग काय आहे, मग कोणाच्या असते, ही सगळी नाटकं असतात. ही लोक इतकी ढकललेली गेली असतात अमृता, तुला सांगते मी, की ज्या वेळेला त्यांना आपण त्या लाईमलाईट मध्ये आणतो ना, तिथे त्यांचा आनंद इतका असतो की मी कुठेतरी मला कामाची दखल घेतली आहे. अगदी बरोबर तू म्हणतेस ते, पण एकदा जीवनगौरव पुरस्कार दिला की 4-5 वर्ष ती व्यक्ती गेलेली असते, म्हणजे त्या गौरव पुरस्काराचा, त्या पुरस्काराचा त्यांना आनंदही उपभोगता येते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची कारकिर्द जरा छान झाली ना, चांगली, नॉट नेसेसरी ते काम करत असू देत की नसू देत, छोटे छोटे मुलगा काही करत असेल, तर अशा वेळेलाच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, आपण तो नक्की विचार करू. अर्चना, तू आता इतके वर्ष काम करतेस, तर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पण तू काम केलंयस, तर कुठले कुठले चित्रपट केले, त्यावेळेला काय अनुभव आले? एकतर एक कहाणी म्हणून मी ती सिरियल केली होती, रंगीबेरंगी आई बाबा हवे आहेत, ताक झाक, असे बरेचसे एपिसोड सिरियल्स केले, सिरियल्सच होत्या त्या. छान अनुभव असा होता की मला नेहमी नीलकांती पाटेकर स्कूटरवरनं घरी घ्यायला यायची आणि घरी नेऊन सोडायची, तर नाना पाटेकर पण तेव्हा सुपरस्टारच होते ना, मग ते मला आलेस ये खाणाऱ्यास, बरं त्यांचं खाणाऱ्या हे विचारलं तर बघेल, भूक असेल तरी आपण कशाला म्हणतोय द्या म्हणून, इतकं ते असं इतक्या प्रेमळ होत्या नीलूताई आज इतके वर्ष, म्हणजे हो मला माहिती गोड आहे. आता तुझ्याकडे येताना पण त्यांनी मला एक मेसेज केला की त्याने एक मला पाठवले, बघ हे तू घाल तुला छान दिसेल, म्हणजे ते बॉन्डिंग असं आहे, म्हणजे काही लोक आपल्या आयुष्यात वाईट येतात, काही इतके चांगले येतात, चांगल्या मैत्रिणी भेटतात, स्मिता जयकर हे सगळे हे चांगले हिरे भेटलेले लोक आहेत, म्हणजे चांगली लोकही भेटली. त्यानंतर मी तुला, तू इंडस्ट्रीमध्ये असं एकही नाव नाही ज्यांच्यासोबत मी काम नाही केलं, दत्ताजी डिरेक्टर तेव्हापासून, त्यानंतर आत्माराम भेंडे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, त्यानंतर ऍक्टरमध्ये तू म्हणशील तर सगळे, अगदी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर माणूस सिनेमा, अशोक मामांबरोबर सिनेमा, अंकुश चौधरी, भरत जाधव बरोबर चालू नवऱ्या पुळी बायको, म्हणजे एकही असा ऍक्टर नाही ज्याच्यासोबत मी काम केलं नाही. नाटकातले तेवढेच लोक, तेवढेच सिनेमातले लोक, त्याच्यामुळे काय होतं माझा ना घोळका खूप मोठा आहे अमृता, म्हणजे मला बॅकस्टेजवाले ओळखतात, लाईटवाले ओळखतात, नाटकवाले ओळखतात, सिरियलवाले, फिल्मवाले, म्हणजे मी जिथे जाईन तिथे माझे कोण ना कोणतरी ओळखीचे असतात. तर ही आपण एक कुटुंबच म्हणू, फॅमिली म्हणू, आणि म्हणूनच आपल्या अवॉर्डला इतकी जी गर्दी असते ती अवॉर्डची नसते, ती आपल्या रिलेशनशिपचे मैत्रीचे बंध आहेत, ते म्हणून ती लोक येतात. पण असे म्हणजे जसं तू म्हणते की तुला अवॉर्ड करताना काही असे विनोदी किस्से आहेत का, किंवा काही ते अरेंज करताना काय विनोदी? अगं इतकं मोठं अवॉर्ड स्वतःच्या पैशाने करताना 1 रुपयाची मदत न घेता मी पाठी रडले आहे, म्हणजे इतकं मला त्रास दिलेला आहे का काही वेळा, म्हणजे सुरुवातीला तर म्हणजे हे सगळे बिग नेम, बिग स्टार, त्यांच्या मी तुला बोलले ना की एक मुलगी अवॉर्ड करते, ती पण ह्या बॅकग्राऊंड मधनं आलेली किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टीचा मला भयंकर त्रास दिलेला आहे. म्हणजे नेमकं त्या हो, ही कोण सगळ्यांना अवॉर्ड देणार, ही का आम्हाला जज करणार, तर त्या ह्याच्यामध्ये अवॉर्ड करताना त्या गोष्टीचा मला खूप त्रास पण झाला. म्हणजे मी साईन केलेले आर्टिस्ट आलेच नाहीत, पाठवायचंच नाही, काय ते अवॉर्ड मध्ये जाऊन नाचणार काय ते असं बिसं सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी झेपत झेलत खूप पॉझिटिव्हली घेत घेत मी पुढे गेले. पण चांगलेही अनुभव काही आले असतील ना इतक्या वर्ष? चांगले अनुभव म्हणजे माझ्या मैत्रिणी खूप स्ट्रॉंगली उभ्या राहिल्या, एकही पुरुष त्यामध्ये नव्हता, काही आपले कबरे असतील, उदय धुरत असतील, मिलिंद गवळी, आणि हे जे सगळे माझे जुने मित्र परिवार, ते लोक खूप तू होती सुरुवातीपासून, म्हणजे खूप स्ट्रॉंगली, कधी तुम्ही माझ्याकडनं इतकं जज म्हणून आले, कधी कुठली डिमांड नाही, कधी कुठली पाकिटं मी तुम्हाला दिलेली नाही, कारण तो रिस्पेक्ट होता प्रेमाखातर. एक्झॅक्टली, कारण त्या पाकिटाने काही घर चालणार नाही आपली, पण एक कुठेतरी होतं की ही मुलगी काहीतरी करते, आपल्याला एक आपला एक छोटासा खारुताईचा वाटा, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मला खूप आला. आणि ते सगळ्यांचं तुमचं प्रेम म्हणून मी इथपर्यंत गेले, आणि त्या गोष्टीचं मला नेहमी, मी आज माझं मैत्रिणी, माझी फॅमिली आणि माझं नवरा आणि हे सगळे त्यांच्यामुळेच आज हे अवॉर्ड मोठं झालंय मी हे सांगेन. काही विनोदी किस्से वगैरे काही घडलेत का, की तुला खूप हसू आलंय त्यावेळेला? आम्ही ना
षड्यंत्र नाटक करत होतो आणि त्यावेळेला मालवणातला नाट्य महोत्सवातला आमचा ओपनिंगचा शो होता. असे आम्ही बरेच सयाजी शिंदे वगैरे सगळे जण होते, चांगली कास्ट होती. पण नेमकं काय झालं, त्यावेळेला रमेश भाटकरांची एंट्री असताना एक जो सीन होता की जी मोलकरीण पहिली डेड बॉडी बघते आणि मग ते रमेश भाटकर तुला खोजून खोजून प्रश्न विचारते, सगळं त्यांची ती स्टाईल. नेमकी ती मोलकरीण आलीच नाही ग, त्या प्रयोगालाच ती आली नाही. मग करणार काय, तर आमच्या नाटकाचा प्रोड्युसर त्याला आम्ही अशोक केलं, जी आशा होती अशोक केलं. तर रमेश भाटकर आले तिकडनं एंट्री, त्यांची हे इथे कुठे गेले, हे कुठे गेले, ते कुठे गेले, तर त्यांची ती स्टाईल मध्ये अशोक तुला मी खोदून खोदून प्रश्न विचारतोय, सांग तू सकाळी उठल्यानंतर काय पाहिलंस. तो बोलायलाच तयार नाही, मालवणातला शो. तो म्हणतो मी काय नाही पाहिलं. अरे तू सांग काय पाहिलंस, तू डेड बॉडी पाहिलीस? नाही मी काहीच नाही पाहिलं. कुठली डेड बॉडी? बरं तो जोपर्यंत हे सगळं बोलत नाही नाटक पुढे जातच नाहीये. मग त्याच्यानंतर डेड बॉडीचा विषय नाही, तो अशोक कुठे, त्याच्यानंतर ते भाटकर ना काय करावं ते कळे नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी ती एक्झिट घेतली. हा झाला पहिला किस्सा. त्यानंतर आमचा होता गोव्याला प्रयोग होता. अच्छा, त्याच्यामध्ये तेच नाटक का? तेच नाटक. त्या नाटकाचे किस्से फार आहेत. तर गोव्याला प्रयोग होता आणि चंदू पारखींची एंट्री होती, बेल वाजवतात. तर नॉर्मली बेल वाजते ना, म्हणजे टिंग टॉंग जसं, तर काहीतरी ते बेलचं कनेक्शन खराब झालं वॉट एव्हर. आणि सविता प्रभूने त्या सोफ्यावर बसली होती आणि नेमकं काय झालं माहिती, त्या सोफ्याची ते फळी तुटली का काय झालं माहिती, ती आतमध्येच गेली ग एकदम. म्हणजे सविता आत पाय वर आणि ती स्टेजवर एकटीच होती आणि बाकी कोण नव्हतं, कोणाची एंट्री असेल तरच. आणि इकडनं चंदू पारखी बेल वाजवतात, बेल वाजली नाही तरी नॉर्मल आहे ना, की निदान असं तरी करा ना. ते त्याचं डोकं नाही झालं का माहित ना, ते तिकडनं टिंग टॉंग टिंग टॉंग असं ना. तिकडे सविता आतमध्ये पडली आहे तिकडे, ती म्हणते चंदू टिंग टॉंग काय करतोयस, इकडे ये आणि मला पहिले बाहेर काढ इकडनं. म्हणजे हे सगळे एक एक नाटकाचे जे किस्से होते ना, लाईव्ह असतात लाईव्ह असं काही बरं. आणि मला किती नाईट होती तेव्हा, म्हणजे बांधण किती होतं, 75 रुपीज वगैरे. म्हणजे ते एवढं असायचं ना की माझ्याकडे 75 रुपीज आहे, पण त्याच्यात पण माझ्यात हिंमत किती असायची की 50 रुपये मी खर्च करायची. बरं तुला काय खायचं आहे? वडापाव, चल चल तिला लस्सी पाहिजे. बरं ज्यांना 500 रुपये नाईट आहे ते 1 रुपया काढायचे नाहीत. आणि माझी बघ, म्हणजे बघ अक्षरशः फक्त 25 रुपये आईला द्यायचे म्हणून ते ठेवायचे, बाकी तू काय खाणार? लस्सी पाहिजे तुला, ए लस्सी दे भैया शिवाजी मंदिरच्या खाली. म्हणजे खूप मजा होती, खूप. बरं आता मी तुझ्यासाठी सगळं छान छान मस्त बनवले, तुला ते कोळंबीचं आवडतं ना, ते बनवलेले तुझ्या कोळंबीचं जेवायचं आहे नंतर. तुझ्या कोळंबीचा प्रसार मी इतका केलाय की अमृताची कोळंबी, म्हणजे तुझं ते सगळी ती रेसिपी प्राजक्ता कुलकर्णी पण घरी करते. हो ना, किती जणांनी माझ्याकडून ती जणांनी सगळे. माझा एक मैत्रिणीचा नवरा आहे, तो म्हणतो तू हात कुठे दे, अरे तू काय माझ्या बायकोला दे शिकवले. आणि तुझ्या शाळेची भाजी ती पण अप्रतिम. मला वाटतं मी प्रोड्युसर झाले नसेल ना, तर मी एखादं रेस्टॉरंटच चालवले असं. अमृता अमृता तुझं पेंटिंग बघ, तुझ्या बाकीच्या गोष्टी बघ, तू ज्या ज्या गोष्टी केल्यात किती महिला करतात मला सांग. आवड असते ना ती, आवड आहे त्यातलं. पण वेळ काढून हे सगळं करणं इट्स म्हणजे खूप कौतुकास्पद आहे तुझं. तुझं पेंटिंग बघितलं मला वाटलं नक्की अमृताने काढलंय का उगाच खाली सही केली. बघ ना इतकं जिवंत आहे ते. काय ग मीच काढलंय ते, किती सुंदर आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी, तुझं फुलांची अरेंजमेंट असेल किंवा गणपतीला येतो तेव्हा तुझं खायचे पदार्थ असेल, ह्या सगळ्याला एफर्ट्स असतात ग. नाही म्हटलं तरी मेहनत असते. आज आता तू आलेली आहेस, एवढे एफर्ट्स घेतलेले आहेत, तर मला आता माझ्या कार्यक्रमाला खूप स्पॉन्सर मिळत आहेत आणि त्यांनी माझ्या आलेल्या गेस्टसाठी तुझ्यासाठी काही काही गिफ्ट्स पाठवले, तर मी त्या तुला गिफ्ट्स देते. अरे वा, हे निर्गुळकर फार्म्सतर्फे आहे, सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. कोल्ड प्रेस ऑइल, तूप, घरगुती म्हणजे त्यांचे घाणे आहेत स्वतःचे. पण ऍक्च्युली तुला मी सांगू का, मी ह्यांच्याकडनं खूप प्रोडक्ट मागवते. हो, माझ्यासाठी हे खरं ऍक्च्युली खूप खूप छान आवडतील. बायका ठेवलेले आहेत आणि सगळे घरी करून घेतले जातात. तर हे सगळं प्युअर, लोक म्हणतात महाग आहेत पण पैसे जास्ती दिले तर वस्तू सुद्धा तशीच चांगली. नाही नाही, पण खूप छान प्रोडक्ट आहेत. मी ऑल
खूपदा त्यांचे मागवते काय काय देख. हे मयेकर क्लिनिक तर्फे आहे आणि तुला वर्षाचं डेंटल चेकअप वगैरे सगळं फ्री आहे. डेंटल प्रॉडक्ट आहेत हे सिरो कंपनी तर्फे आहेत. ह्याच्यात वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, जवळजवळ 250 ते 300 प्रॉडक्ट आहेत त्या कंपनीचे. आणि हे सगळे अमेरिकेत बनतात. अमेरिकेत ह्याची कॉस्ट 2500 ते 3000 आहे एकेका बॉटलची. परंतु इथे आणून या कंपनीने अनालिसिस केले, रिसर्च केले आणि सेम प्रॉडक्ट काहीही फरक नाही आता अमेझॉनवर विकले जातात आणि इथे हार्डली याची किंमत 250 ते 300 रुपये. वा, हे सगळे तू ट्राय कर आणि अमेझॉन वरती हे सगळे अवेलेबल आहेत. त्याची सगळी माहिती आमचा कार्यक्रम संपताना मी एक देते, त्याच्यामध्ये सर्व असते. थँक्यू. मुंबईवरून पुण्याला जाताना आपल्या डाव्या बाजूला जी डी पोर्ट फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आहे आणि कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज. त्यांच्यातर्फे हे दिलेलं आहे त्यांनी. हे सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत. हर्बल टी आहे, मसाज ऑइल आहे, च्यवनप्राश आहे, उटणं आहे, सुगंधी उटणं, हे पण सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट. थँक्यू. तू म्हणजे खूपच छान. नाही हे वापर आणि सांग मला. माझे अजून 2-3 स्पॉन्सर आहेत. एक कैरवी कलेक्शन म्हणून अप्रतिम साड्या असतात तिच्या, तुला मी घेऊन जाईन कधीतरी. नक्की. हा, तू आलीस मला खूप आनंद झाला. तू बोलवलंस मला. तुझी अशीच खूप प्रगती होऊ दे, खूप सारे अवॉर्ड्स कर. आणि आता तुला मी सांगितलंय की जीवन गौरव पुरस्कार देताना विचार करू आपण त्यांचा गौरव करू. हा, म्हणजे की त्या व्यक्तीला तो गौरव पुरस्कार मिळावे ह्याचा आनंद मिळाला. नक्की नक्की. तर मित्र मैत्रिणींनो, सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करते, हे चॅनल पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जाऊन हा एपिसोड अगदी आमचा जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हा मीही सगळ्यांना सांगेन नक्की बघा. कारण असे विषय असं बोलतं करणारी लोक खूप कमी असतात. कारण नुसतं बडबड नाही, काहीतरी त्याच्यातनं आपण घेऊन जातो, काहीतरी आपण शिकवून जातो. आणि आज अमृताचा अनुभव असा आहे की ती बोलतं करण्यातच एक्सपर्ट आहे आणि ते तुम्ही इथे करून दाखवलंय. तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, अगदी लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.